साताऱ्यातील पुसेसावळी गावात रविवारी रात्री दोन गटात तुफान राडा झालाय। या प्रकरणी आतापर्यंत 23 जणांना अटक झाली आहे। तर या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखा करते आहे। वर्षानुवर्ष गुण्यागोविंदाने राहणारे ग्रामस्थ रविवारी रात्री एकमेकांच्या जीवावर उठले आणि यात एकाचा मृत्यू झालाय तर 15 जण जखमी झालेत। याला निमित्त ठरलं ते सोशल मीडियावरील एका पोस्टचं। हा वाद एवढा चिघळला की अनेक वाहनांची जाळपोळ करण्यात आली, काही प्रार्थनास्थळांची जाळपोळ तसंच तोडफोड करण्यात आली। या घटनेनंतर पुसेसावळीमध्ये जमावबंदी लागू करण्यात आली आहे। आज पुसेसावळी बंद आहे तर औंधमध्येही बंद पाळण्यात आला आहे। पुसेसावळीतील घटनेनंतर सातारा शहरात सुद्धा तणाव निर्माण झाला आहे। एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।